सो फर्स्ट ऑफ ऑल जे काय हायब्रिड सीड प्रोडक्शन आपल्याला जे काय त्यामध्ये राईसचा आहे, स्टार्टिंग करूया राईस पासून. जे काही F1 असतं त्याला आपण हायब्रिड म्हणतो. दोन व्हरायटीचा जो काही क्रॉस केला जातो, क्रॉस मधून जे काही पहिला ऑफस्प्रिंग येईल, फर्स्ट फिलियल जनरेशन, त्याला आपण हायब्रिड म्हणतो. ठीक आहे. आता नॉर्मल जे काही व्हरायटी आहेत, व्हरायटीचं सीड प्रोडक्शन करताना, हायब्रिडचं सीड प्रोडक्शन करताना मेन डिफरन्स काय आहे, व्हरायटी ही त्याचं जेनेटिक स्ट्रक्चर जे काय असतं हे हेट्रोझायगस असतं आणि होमोजिनियस असतं. हेट्रोझायगस होमोजिनियस, हेट्रोझायगस म्हणजे त्यांचे जे काय अलिल्स असतात, ठीक आहे, तर सगळे एकसारखे अलिल्स असतात. आणि जीनस होमोजिनस म्हणजे काय, होमोजिनस आणि होमोझायगस असतात व्हरायटीमध्ये. होमोजिनस म्हणजे जे काय व्हरायटी दिसताना सगळ्या आपल्याला एकसारखेच प्लांट दिसतात. सो अ सिमिलर काइंड ऑफ प्लांट, एकसारखे जे दिसणारे प्लांट असतात ते असतात सगळे व्हरायटी. ओके. हायब्रिड्स, हायब्रिडचं जे काय जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन असतं ते असतं होमोझायगस, सॉरी हेट्रोझायगस अँड होमोजिनस. हेट्रोझायगस म्हणजे त्यांचे जे काय अलील्स असतात ते सेग्रिगेटिंग असतात, वेगवेगळे असतात, डिफरंट असतात. पण जे काय प्लांट्स असतात ते आपल्याला सगळे एकसारखे दिसतात, त्यामुळे त्याला आपण म्हणतो होमोजिनस नेचर. सो व्हॉट इज हायब्रिड राईस? इट इज द फर्स्ट जनरेशन प्रोजेनी, दॅट इज F1, ऑब्टेन्ड बाय द क्रॉसिंग टू डिफरंट ऑर जेनेटिकली डिफरंट व्हरायटीज ऑर पॅरेंट्स ऑफ राईस. ओके. सो पर्टिक्युलर फॉर द हायब्रिड राईस डेव्हलपमेंट साइटोप्लाज्मिक मेन स्टेराइल सिस्टम पर्टिक्युलर सेम एज पॅरेंट यूज एज अ फिमेल पॅरेंट. ठीक आहे. का तर त्याचा जो काय फिमेल पॅरेंट आपण यूज करतोय त्याला आपल्याला काय पाहिजे, त्याचे जे काय अँथर्स आहेत ते इनॅक्टिव्ह पाहिजे. ठीक आहे. फिमेल पॅरेंटचे आणि ऍक्टिव्ह काय पाहिजे, जे काय ते मेल पॅरेंट यूज करणार त्याचे जे काय अँथर आहेत ते ऍक्टिव्ह पाहिजेत. तर ह्या कंडिशनला जे काय सेम एज पॅरेंट आपण यूज करतोय जो की स्टराईल पॅरेंट असतो, मेल टोटली स्टराईल असतात असं पॅरेंट ऍज अ फिमेल पॅरेंट म्हणून यूज करतो. ठीक आहे. सो अ पर्टिक्युलर मेल स्टराईल लाईन CMS लाईन इज यूज ऍज अ फिमेल पॅरेंट इन केस ऑफ हायब्रिडाइज्ड प्रोडक्शन. सो विच इज नॉर्मली कॉल्ड ऍज अ ए लाईन. देन द फर्टिलिटी रिस्टोरिंग लाईन नोन ऍज अ पॉलिनेटर लाईन, विच इज नोन ऍज अ आर लाईन, दॅट इज अ रिस्टोरर लाईन यूज ऍज अ मेल पॅरेंट. ओके. जर आपल्याला हायब्रिड सीड प्रोडक्शन करायचं असतं राईस, करायचं असेल राईस मध्ये, तर त्यासाठी आपल्याला ए लाईन आणि आर लाईन अशा दोन लाईन यूज कराव्या लागतात. ठीक आहे. हे लक्षात आलं? आपापले व्हिडिओ बंद केले सगळ्यांनी. ठीक आहे. तर लक्षात आलं सगळ्यांना? व्हिडिओ ऑन ठेवा सगळ्यांनी. सकाळपासून लेक्चर नाही केलं कोणी, त्यामुळे काही कळालं नाही का तुम्हाला? लाल लाईन कुणी ओढली? ठीक आहे. तर हायब्रिड राईस प्रोडक्शन मध्ये जे काय लाईन आपण यूज करतो त्यामध्ये असते ए लाईन आणि बी लाईन. ठीक आहे. ए लाईन म्हणजे जी की मेल स्टराईल लाईन असते ती असते मेल लाईन. ठीक आहे. ए लाईन जी यूज केली जाते हायब्रिड सीड प्रोडक्शन साठी, कोणताही हायब्रिड तुम्हाला पाहिजे असेल. ठीक आहे. त्यासाठी ए लाईन क्रॉस केला जातो आर लाईन बरोबर. ठीक आहे. त्यामधून जे काय भेटतं ते F1. ए लाईन असते ती मेल स्टराईल लाईन असते आणि आर लाईन असते ती रिस्टोरर जी की फर्टाईल लाईन असते. ठीक आहे. स्टराईल लाईन जी असते ती ऍज अ फिमेल पॅरेंट म्हणून यूज करतो. जी काय फर्टाईल लाईन असते ती ऍज अ मेल पॅरेंट म्हणून आपण यूज करत असतो. ठीक आहे. तर अशा पद्धतीने जे काय हायब्रिड सीड प्रोडक्शन आहे राईस मध्ये हे केलं जात.
ठीक है, नेक्स्ट। हे बघा लाईन कशा असतात, व्हरायटी एक्स व्हरायटी वाय हायब्रिड। व्हरायटी एक्स जर ए लाईन असेल तर ती हायब्रिड तयार करण्यासाठी ती ऍज अ फिमेल पॅरेंट म्हणून यूज करत असेल। पर्टिक्युलर ती लाईन फिमेल पॅरेंट ही मेल स्टराईल लाईन असते, आणि जी आपण मेल पॅरेंट म्हणून यूज करतोय ती लाईन असते, ती फर्टाईल लाईन असते। ठीक आहे, इथे बघा थ्री लाईन सिस्टम। थ्री लाईन सिस्टम मध्ये कुठल्या लाईन असतात? लाईन एक नंबरची कुठली लाईन असते? ए लाईन, जी की मेल स्टराईल लाईन असते। दोन नंबरची कुठली असते? बी लाईन, जी की मेल फर्टाईल असते, जी की ए लाईनला मेंटेन करत असते। ए इंटू बी क्रॉस केल्यावर आपल्याला ए लाईन बी मिळतं। ठीक आहे, जे की मेल स्टराईल असतं, म्हणजे मेल स्टराईल लाईन तयार करायचं वाढवायचं काम करण्यासाठी बी लाईन ही ऍज अ मेंटेनर लाईन म्हणून यूज केली जाते, जी की मेल फर्टाईल असते। आता ए लाईन आणि बी लाईन ज्या असतात ना, दोन्ही पण एकसारखे दिसायला असतात, सगळं त्यांचं स्ट्रक्चर, कलर, ग्रोथ हॅबिट सगळी एकसारखी असते, फक्त एक सिंगल जीन डिफरन्स असतो। तो सिंगल जीन डिफरन्स काय असतो? मेल स्टरिलिटी आणि मेल फर्टिलिटी। ए लाईन ही मेल स्टराईल असते आणि बी लाईन ही मेल फर्टाईल असते, एवढंच फक्त फरक असतो, सिंगल जीन डिफरन्स, बाकी काही सुद्धा फरक नसतो। आणि ह्या दोन लाईन झाल्या, आणि तिसरी लाईन कुठली? आर लाईन। आर लाईन ती पण मेल फर्टाईल असते, पण जेव्हा ए लाईन बरोबर तिचा क्रॉस करू तेव्हा जे काही सीड मिळणार आहे ते टोटली फर्टाईल असतं, त्यामुळे ते रिस्टोरर लाईन म्हणजे काय? मेल स्टरिलिटी आहे ती मेल स्टरिलिटी फर्टिलिटी मध्ये रिस्टोर करत असते। ठीक आहे, रिस्टोरर लाईन, त्यामुळे त्याला आर लाईन किंवा रिस्टोरर लाईन असंही म्हटलं जातं। ठीक आहे, तर थ्री लाईन सिस्टम जी काय आहे ती ए लाईन, बी लाईन आणि आर लाईन, जी काय हायब्रिड प्रोडक्शन साठी थ्री लाईन सिस्टम ही यूज केली जाते। सो हिस्ट्री, फर्स्ट ऑफ ऑल जे काय हायब्रिड राईस जे काय सीड प्रोडक्शन केलं, तयार केलं, हे सुरुवात झाली चायनामध्ये। ठीक आहे, पहिल्यांदा जे काय सीएमएस लाईन होत्या, केमिकली जे काय इमॅस्क्युलेंट आहेत, हे यूज करून हे हायब्रिड सीड प्रोडक्शन हे केलं जायचं। सो द चायनीज सायंटिस्ट वेअर द फर्स्ट इन द वर्ल्ड टू डेव्हलप कमर्शियल हायब्रिड इन राईस, अँड द फर्स्ट हायब्रिड वॉज रिलीज इन 1976। सो फर्स्ट यन लॅपिंग इज द फादर ऑफ हायब्रिड राईस। ठीक आहे, नेक्स्ट सीड रेट। तो सीड रेट असतो जो का रेशियो रेट असतो जो का ए लाईन आणि बी लाईन। ठीक आहे, जो काय रेट असतो किंवा जे काय एवढं 300 रुपये किलो हा, तर जो काय रोड रेट आहे, ठीक आहे, बी लाईनचा आणि आर लाईनचा, ठीक आहे, जे काय पॅरेंटचा ए लाईनचा सीड रेट असतो तो 15 kg पर हेक्टर, आणि आर लाईनचा असतो तो 5 kg पर हेक्टर। हे लक्षात राहा, सीड रेट जो काय ऑप्टिमम सीड रेट आहे हायब्रिड सीड प्रोडक्शन साठी। रो रेशो जो काय आहे, तर जे मेंटेनन्स ब्रीडिंग असते त्यासाठी
ए लाईनच्या 8 रो आणि बी लाईनच्या 2 रो. सो 2:8 फॉर मेंटेनन्स ब्रीडिंग अँड 2:10 फॉर हायब्रिड सीड प्रोडक्शन हा रो रेशो आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा, वाटलं तर लिहून ठेवा वाटत कुठेतरी. हे महत्वाचे फिगर आहेत, एवढंच इम्पॉर्टंट आहेत तुम्हाला, बाकीचं काही इम्पॉर्टंट एवढं या सिलेबस मध्ये नाही. हायब्रिड सीड प्रोडक्शन मध्ये काय काय लक्षात ठेवायचं, क्वेश्चन कसा येईल त्या पद्धतीने, हायब्रिड सीड प्रोडक्शन मध्ये कुठली लाईन सिस्टम युज केलेली आहे. जर CMS लाईन सिस्टम युज केली असेल तर सीड रेट, पहिल्यांदा सीड रेट, मग त्यामध्ये ए लाईनचं सीड रेट किती आहे, तर 10 kg/ha इन केस ऑफ राईस. ठीक आहे, आणि बी लाईनचं काय, सॉरी, 8 लाईन काय सीड रेट आहे, तर 10 kg/ha एवढं सीड रेट आहे. ठीक आहे, त्यानंतर रो रेशो म्हणजे प्लांटिंग रेशो म्हणतो आपण त्याला. सो प्लांटिंग रेशो 2 B lines as to 8 A lines. ठीक आहे, जो की मेंटेनन्स ब्रीडिंग साठी आहे. त्यानंतर 2 रो रिस्टोरर लाईन्स एस टू 10 A lines म्हणजे हा जो काय हायब्रिड सीड प्रोडक्शन साठी. हायब्रिड सीड प्रोडक्शन करायचं असेल तर तुम्हाला त्याचं मेंटेनन्स ब्रीडिंग पण करायला लागतं. ठीक आहे, नंबर ऑफ सीडलिंग्स पर हिल, 2 सीडलिंग्स पर हिल, 3 सीडलिंग्स पर हिल हे काय एवढं इम्पॉर्टंट नाही, स्पेसिंग बी इम्पॉर्टंट नाही. त्यानंतर GA3 ऍप्लिकेशन यामध्ये केले जातात. ठीक आहे, त्याचं एक प्रमाण आहे GA3 ऍप्लिकेशनचं. GA3 काय आहे, तर केमिकल इम्युटेंट आहे, त्यामुळे जे काय मेल स्टरिलिटी त्या पर्टिक्युलर प्लांट मध्ये येत असते. सो 60 to 90 g/ha इन 500 liters ऑफ वॉटर ऍट 5 to 10% हेडिंग इन 2 split doses ऑन कन्सिक्युटिव्ह डेज. 2 दिवसात हे द्यायचं असतं, कन्सिक्युटिव्ह इन पर्टिक्युलर 2 days ओनली. 60 to 90 g/ha एवढे GA3 घ्यायचं असतं 500 liter पाण्यामध्ये. ठीक आहे, आणि जेव्हा जस्ट पॅनिकल मधून, पॅनिकल हे फ्लॅग लीफ मधून, जे एकदम टॉप एंडचं लीफ असतं, एकदम शेवटचं झेंड्याचं पान असतं. ठीक आहे, त्यातून जेव्हा जे काय हेड असतो तो बाहेर पडायचं कंडिशन असतं, अशी साधारणतः अख्ख्या प्लॉट मध्ये 5 to 10% प्लॉट मध्ये हेडिंग असेल त्यावेळेस करतात. आयसोलेशन डिस्टन्स हायब्रिड सीड प्रोडक्शन साठी 3 to 4 meters असतं. रोगिंग व्हेजिटेटिव्ह फ्लॉवरिंग स्टेज आणि मेच्युरिटीला हे केलं जातं. ठीक आहे, आता फिजिकल बॅरिएटर 3 to 4 meters फक्त असते, काही काही वेळेस ते पडदे मांडले जातात. ठीक आहे, जे काय हायब्रिड सीड प्रोडक्शन आहे त्याचे नर्सरी प्लॉट आहेत. ठीक आहे, तर हे झालं राईसच पर्टिक्युलर. ठीक आहे, जे काय व्हरायटी हायब्रिड आहेत पर्टिक्युलर राईस मध्ये, त्यामध्ये जे काय 1994 साली होतं, ठीक आहे, हैदराबाद मध्ये तयार केलेलं होतं APHR. त्यानंतर सो ऑन बरेचसे आहेत हायब्रिड राईस मध्ये. ठीक आहे, सह्याद्रीची सिरीज बरेचसे आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये जे काय हायब्रिड्स आहेत त्यामध्ये सह्याद्री 1, 2, 3, 4 सुरुची ह्या एक्झाम्पल आहेत हे. ठीक आहे, हायब्रिड राईचे एक्झाम्पल आहेत. काय काय हायब्रिड्स हे अपलँट आहेत, सॅलिनिटी रेझिस्टंट अल्कलिनिटी साठी आहेत. ठीक आहे, अबायोटिक स्ट्रेस रेझिस्टंट साठी आहेत. ठीक आहे, यातले महत्वाचे फिगर फक्त घ्या, जे की राईसच प्रत्येक तुम्हाला जे काय विचारलं जाईल प्रत्येक हायब्रिड सीड प्रोडक्शन मध्ये, त्यामध्ये त्याच जे काय प्लांटिंग रेशो असेल तो एक विचारला जाईल, त्यानंतर सीड रेट ते एक विचारलं जाईल, आणि कशा पद्धतीने हायब्रिड सीड प्रोडक्शन केलं जातं हे विचारलं जाईल. ठीक आहे, नेक्स्ट नेक्स्ट क्रॉप आहे आपलं जे काय हायब्रिड सीड प्रोडक्शन साठी, ते आहे मेज. मेज मध्ये हायब्रिड सीड प्रोडक्शनची टेक्निक जी एकदम सिंपल आहे, डिकॅसलिंग असते, डिकॅसलिंग करावी लागते. ठीक आहे, आणि सोरगम आणि PGNP पर मिलेट. आता PGNP
हे ऑफन क्रॉस पॉलिनेटेड क्रॉप आहे, सोर्गम ऑफन क्रॉस पॉलिनेटेड क्रॉप आहे, पर्ल मिलेट हे क्रॉस पॉलिनेटेड क्रॉप आहे, ठीक आहे. मेज हे क्रॉस पॉलिनेटेड क्रॉप आहे, राईस सिल्क पॉलिनेटेड क्रॉप आहे, ठीक आहे. तर राहिलेली जी बाकीचे क्रॉप आहेत त्याचे आपण उद्या जे काही आहे तेव्हा मी घेईन बाकीचे सगळे जेवढे क्रॉप आहेत, ठीक आहे. त्यात काय शंका कुणाला? व्हिडिओ ऑन करा सगळ्यांनी. त्यात काय कुणाला शंका?